केली आहे. अजून हा झोपलाच आहे. अजून हा झोपलाच आहे. उठ अजून, सर्व काम मलाच पडत आहेत करायला. ते झोपून येईल ना बस. थोडीशी माझ्या भावाला बुद्धी दे. अरे अजून हा झोपलाय. रात्रभर पोरी सोबत चॅट करायचं, दिवसभर झोपायचं. ओरडू नकोस ना, मी ऐकेल ना. तुला माहितीये का काय, मम्मी सकाळीच गावी गेली. काय उठवलं का नाही मला? मग तू कसा उठणार? करण्यासारखा झोपलेला तू. सुरू नकोस. आता आपण दोघच आहे. हो आहे ना, चार भिंती आहे, दरवाजा आहे, देवर आहे. अजून काय पाहिजे तुला? वा, तू तुझे 65 जोक. तिने जोक मारला असता तर बरोबर हसला असता. मग आज कुठे दौरा? बाहेर जाणार आहे मी. मला काही ऐकायचं नाही, तू आज घरात राहायचं. घरात कोणीच नाही, मी जाऊन येतो ना. नाही म्हणजे नाही, तू घरात राहायचं. ते जाऊ दे ना मला. नाही म्हणजे नाही. मम्मीला नाव सांगू का? असं ब्लॅकमेल नाही करायचं यार. नाही, नको जाऊ. मग नाही, नाही जायचं कुठे तू आज. ठीक आहे रेणू, चहा तर दे मला. काय रेणू, काठी कुठे आहे ती? ते काही नको, ते काही नको. ठीक आहे ताई, चहा नाश्ता काही केलाय की नाही? हा केलाय ना, मॅगी. मॅगी? मम्मीने काय शिकवलं नाही तुला? तुला तेवढं तरी येत का आला मोठा मला शिकवायला? ठीक आहे, ते तरी दे मला. मग जा ती घे. मम्मी असती तर. तेवढं करायला नको. ते पाणी दे ना. काय पाणी? तुला आठवतंय काय 7 तारखेला तुम्ही मला पाण्याचा ग्लास नाही दिला 11:30 वाजता? तेव्हाच तू आता काढतेस. हो जा उठून घे यार ताई. नाही उठून घे. ठीक आहे, आता तू मॅगी वरती भागवलेस, दुपारी जेवणाचं काय? हो करणार आहे ना. हे बघ, मी काहीतरी बघितलंय आज, ती आज मी करणार आहे. तुला आठवते गेल्या वर्षी असच एखादी तू रेसिपी आजीला बनवून दिली होतीस? ते काही नव्हतं असं. आणि आजी बिचारी काही बोलू नको. राहू दे, मम्मीने पण तुला सांगितलं होतं स्वयंपाकात पाय नको ठेवूस करून नंतर. ते का मला माहित नाही, ते का तू काय ट्राय करू नकोस. मी काय म्हणतोय? काय? मम्मी गावी गेली ना. मम्मीने पैसे दिले असते. दे माझा हिस्सा. काय बोलतोय विजू तू? तुला आम्ही एवढं सांभाळलं, लहानाचं मोठं केलं, तुझे एवढे नखरे पुरवले, तुला जनाची नाही तर मनाची लाज पाहिजे आणि तू हिस्सा मागतोयस? मी फक्त जे मम्मीने पैसे दिले तेवढंच मागितलं मी. कधी? मम्मी ना प्रत्येक वेळी गावी जाताना आपल्या दोघांना पण पैसे देते. हो माझा जो पार्ट आतापासून हिस्सा मागणार. अरे तसे ऐक. ठीक आहे बाबा जाऊ दे, तुझ्याशी काय बोलून काय उपयोग नाहीये. तू ते पैसे तुलाच ठेव. आणि तसही तू लग्न करून नंतर जाशीलच, हे सगळं माझंच होणार आहे. तुला माझी आठवण नाही काय येणार? अजिबात. मी लग्न करून दुसऱ्यांच्या घरी जाणार, तुला रडायला नाही येणार? मग तू ताई ताई कुणाला आवाज देणार? मी तर घरात नसणार. ओ ड्रामा क्वीन, किती तो ड्रामा. आणि लग्न आपल्या मामाच्या मुलासोबतच होणार आहे, त्याचं घरी तर बाजूच्या एरियामध्येच आहे. आणि मला माहिती आहे लग्न झाल्यावरती पण तू इथेच येऊन राहणार. कसला काय म्हणतो ड्रामा, कशाला तो कशाला नको नको ते कशाला गोष्टी करतेस ग तू? आता जीजूचं काय होणार आहे काय माहित, विचारते. चला काहीतरी गोड दोड खायची वेळ. अरे मला दे, एकटा एकटा का खातोयस? काय अजिबात नाही, त्याशी आठवते तुला
त्याच्यात तू असंच माझ्यासमोर चॉकलेट खाल्लं होतंस. मी तुला थोडस दे थोडस दे बोललो दिलंस. अरे दे थोडं काय नाही होत. अजिबात नाही अजिबात नाही. मोठी बहीण वगैरे सगळं ते घरी. अरे मी तुझी मोठी बहीण आहे मला द्यायची. नाही नाही थोडस पण नाही देणार तुला मी. त्याशी मी तुला किती बोललो होतो तू एक तरी दिलंस थोडस तरी दिलंस तुम्हाला. नाही आता अजिबात नाही थोडस दे ना. तुला आता मी दाखवून दाखवून खाणार. अरे मी तुझी मोठी बहीण आहे ना दे मला. अजिबात नाही. अरे दे ना. नाही नाही नको देऊ जा दे. अजिबात मस्त मजा बाबा देखाची. ठीक आहे पर काय करू याच्याकडनं चॉकलेट कसं घेऊ आयडिया. अरे विजू तुला माहितीये आपल्या एरियात नवीन मुलगी आली ती कोण. अरे ती एकदम सुंदर दिसते. ती एकदम सुंदर ती नीलम नाही रे ती नाही म. अरे ती एकदम सुंदर दिसते. आपल्या एरियात एक सुंदर मुलगी आली तुला माहित नाही. अरे ती सुंदर दिसते ती स्वाती. हा ती तिने नंबर मागितला होता. आता द्यायचा ना नंबर मग. अरे मी विचार करून देते बोलली. अगं यात कसला विचार करायचा द्यायचा ना लगेच नंबर. मग याच्यात माझा काय फायदा होणार. आता तो फायदा बघणार भावाचं भलं नाही बघू शकत. मला काय भेटणार पण ना. ठीक आहे चल जाऊ दे. ठीक आहे यावेळी तर मी कॅडबरी वर आहे. नेक्स्ट टाइम मला चांगलं पाहिजे ते सगळं जाऊ दे. नक्की नंबर देणार आहेस. हो नक्की देणार. ठीक आहे माहिती दिलं. मी खूप दिवसापासून बघत होतो. हा सुंदर दिसते एक नंबर दिसत. पण बोलायला जरा मला भीती वाटते माहितीये. तुला खात नको बसू जाऊन तुला नंबर देता. हा देते ना थांब ना खाऊ तरी दे. तुला खाताना भगवत पण नाही. तसं नाही जा ना लगेच नंबर दे ना. एवढं खाऊ दे पहिला. अगं तुला माहित नाही एरियामध्ये तो राहुल ना कधीपासून टाकलाय म्हणून बोलतो. मी देईन रे मी तुझी सेटिंग लावी. ठीक आहे काही असत तर या बहिणी तर विश्वास असतात का. काय मला देतेस संपलंय. संपली. ठीक आहे आता तू कॅडबरी पण संपवलीस. तू आता प्लीज नंबर दे. देते ना थांब जरा. अरे थांब काय तो राहुल तुला माहित नाही कसा आहे. तू लगेच जाऊन त्याची सेटिंग लावेल. मग तू जाऊन ते लोक फ्रेंड झाले तर माझा पत्ता कट होईल. मग तुला आवडेल ना. देते देते मी देणार बोलली तर देणार. तू बोलीस ना कॅडबरी खाऊन जाते करून नंबर द्यायला. हो जा जा जा. कुठे नंबर द्यायला. कशाला. कशाला म्हणजे अशी काय बोलते स्वाती नंबर मागितला ना. कधी. अगं तू अशी काय करतेस ताई. तू पूर्ण चॉकलेट संपलीस माझी. मी तर त्या दूधवाल्याचा नंबर मागवला. या बहिणी काय अशाच असतात का.